क्या समस्या है गणेश, क्यों परेशान हो बताओ। अरे गायतुंडे बहू क्या हो गया, बहुत परेशान दिख रहे तुम। अरे त्रिपाठी क्या हो गया, क्या हो गया बताओ। अरे त्रिपाठी त्रिपाठी क्या बताओ रे, तुझे क्या बताओ त्रिपाठी। डिग्री कर ले लेकिन नौकरी नहीं, बाबू रहा लेकिन छोकरी ने साला 5 साल से अपन यूपीएससी एमपीएससी की पढ़ाई कर रहे, दिन रात साला 12-12, 13-13 साला लाइब्रेरी में जाकर पढ़ रहे, लेकिन क्या आपने क्या आपने घंटा हाथ में आ रहा त्रिपाठी घंटा, लेकिन तेरे को बताता साला ये लाइब्रेरी में 12-12, 13-13 तास अभ्यास करूं करूं पोर्ट सगळं जाम झालं रे त्रिपाठी, साला 3 दिन से आगने नहीं गया रे मैं, बहुत परेशान। इधर को आना तो इधर को आ रहा तुम्हारे। अरे क्या करूं त्रिपाठी बता रहे, तुम्हारी इस समस्या का समाधान मुझे मालूम है। अरे बता रहे त्रिपाठी, पता जल्दी बता रहे, जल्दी गुरु जी के पास जाएंगे। गुरु जी ये साला गुरु जी कौन है रे, कौन है गुरु जी? आपको मालूम नहीं गायतुंडे बहू, मेरे को मालूम है गुरु जी क्या है कुछ नहीं, वो आपकी समस्या का समाधान कर देंगे। अरे तो साला इधर टाइम पास क्यों कर रहा है, चल 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 गुरु जी के पास चल रहे। अहम ब्रह्मास्मि। नमस्कार गुरु जी, प्रणाम। ये गणेश गायतुंडे भाव है गुरुजी, तो इनका थोड़ा प्रॉब्लम था तो कि सोचा आपसे ही डायरेक्टली मिलवा देता हूँ। त्रिपाठी अच्छा किया जो तुमने गणेश को यहाँ लाया, अब तुम जाओ त्रिपाठी, गणेश और मैं देख लेंगे, जाओ त्रिपाठी तुम जाओ, सटकाई चकर त्रिपाठी, पढ़ाई चकर चा? ठीक है गुरुजी, प्रणाम। बोलो गणेश, क्या समस्या है गणेश, क्यों परेशान हो बताओ, मन मोकड़ा करो गणेश मेरे सामने, मोकड़ा बता दो गणेश, बता दो क्या समस्या है। अरे गुरुजी साला प्रॉब्लम तो बहुत है साला, लेकिन अभी अभी तीन दिवसापासन गुरुजी आगल नहीं गलो, गुरुजी आगल नहीं गलो, एक पोट साफ कर दो गुरुजी, मान लूंगा आपको गुरुजी, पेट साफ कर दो। अच्छा अच्छा अच्छा, तुझ्यामध्ये अपचनाचा तमस आहे गणेश, अपचनाचा त्रास आहे। अच्छा मी तुला एक गोष्ट देतो गणेश, ती गोष्ट फक्त इथे ठेव, इथे अशी गिळून नको घेऊ, इथे ठेव, अपचनाचा आणि बऱ्याच समस्या असे दूर होऊन जातील गणेश। तुला गोष्ट देतो, अहम ब्रह्मास्मि, ही गोष्ट इथे ठेव गणेश, तुझा पचनाचा त्रास दूर होईल, जा खाऊ ने जा, बघ फरक पडतो का बघ आणि मला सांग, जाओ गणेश जाओ। ये क्या सला गुरुजी, खायचं नाही इथे ठेवायचं? अरे पण ऐकाय ठीक आहे गुरुजी। गुरुजी क्या बताओ गुरुजी, सब मस्त पोट साफ झालं गुरुजी, मस्त पोट साफ झालं 3 दिवसापासून गुरुजी, हागायला गेलो नव्हतो गुरुजी, तुम्हाला काय सांगू काय वाटत होतं, पण गुरुजी मला सांगा ही गोची क्या आहे, क्या क्या गोची ये गुरुजी, ये गोची क्या आहे गुरुजी बताओ, मुझे बताओ, मैं जानना चाहतो गुरुजी ये गोची क्या आहे। मी म्हणलं होतं ना गणेश सगळ्या समस्या दूर होतील, अरे हागण्याची समस्या तर काहीच नाही, हागण्यावरती तर बेस्ट रामबाण जालिम उपाय आहे गणेश, ही कोणती गोची नाही आहे गणेश, अरे ही मराठी माणसाची हाऊस, नसेल जरी पाऊस आणि बिना चुन्याचा तर कधीच नको खाऊस, नसेल कोणी बघायला तर ही गोष्ट खाल्ली तर भळभळ 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 होते हागायला, हा आहे गायछाप जरदा, कळालं का मर्दा, गायछाप जरदा। तुला सांगतो गणेश बनवायचं कसं, म्हणजे तुला पण ते बनवता येईल गणेश, आधी आपण जरदा घ्यायचा असा हातावरती, तंबाखू घेतला त्यानंतर घ्यायचा चुना असा, हा जरदा सोडायचा नंतर गिळून नाही घ्यायचा, इथे ठेवायचं, इथे गणेश सब समस्या का समाधान है गायछाप गणेश, मराठी माणसाने तर खायलाच पाहिजे, संडासला हागायला बिगायला असं एकदम पद्धतशीर पोट साफ होतं गणेश, समजलं गणेश, जाओ गणेश, अहम ब्रह्मास्मि मन, गायछाप खाय आणि काशी कर, जाय।
नमस्कार, मी जीवन आघाव. तुम्हाला जर मला पर्सनली मेसेज करायचे असतील तर आता तुम्ही ते तुमचा नंबर शेअर न करता सुद्धा करू शकतात. तुम्हाला फक्त माझ्या टेलिग्रामचा युजर नेम सर्च करायचा आहे आणि मला टेलिग्रामवरती मेसेज करायचे आहेत. माझा टेलिग्रामचा युजर नेम खाली स्क्रीनवरती आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. बघत रहा मराठी व्हायरल फीवर. धन्यवाद.